सर विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा महाविद्यालय रेट्रे बुद्रुक, विषय पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा, इयत्ता 12वी, प्रकरण 4, पर्यावरण संरक्षण पद्धती। आता आपण पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन प्रक्रिया याचा अभ्यास करूया। पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन प्रक्रिया एकूण 9 टप्प्यामध्ये पूर्ण होते। त्यामधील पहिला जो टप्पा आहे प्रकल्प छाननी, पहिला टप्पा आहे प्रकल्प छाननी, याला EIA पद्धतीची पहिली पायरी आहे असे म्हणतात। यामध्ये प्रकल्पाची व्याप्ती, प्रस्तावित जागेची संवेदनशीलता, पर्यावरणावरील अपेक्षित प्रतिकूल परिणाम या निकषावर छाननी प्रक्रिया अवलंबून असते। या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या भागामध्ये प्रकल्प किंवा एखादा कारखाना असेल त्या तो उभारणार आहे आपण, त्या ठिकाणी कोणकोणत्या भागामध्ये पर्यावरणीय परिणाम होणार आहेत त्याची तपासणी केली जाते, याला छाननी प्रक्रिया असे म्हटलं जातं। आता दुसरा मुद्दा आहे व्याप्ती। EIA ची व्याप्ती त्यात संबोधित केलेल्या समस्या व परिणाम यावर अवलंबून असते। किती व्याप्ती आहे तर कशा प्रकारच्या समस्या आहेत, त्याचे परिणाम कसे होत आहेत यावर ही व्याप्ती अवलंबून असते। EIA ची व्याप्ती म्हणजे प्रकल्पाचे मुख्य परिणाम निर्धारित करणे। EIA ची व्याप्ती म्हणजे प्रकल्पाचे मुख्य परिणाम निर्धारित करणे। आता तिसरा जो टप्पा आहे तो आहे पर्यावरणाची पायाभूत माहिती स्थापित करणे। पर्यावरणाची पायाभूत माहिती स्थापित करणे, पायाभूत माहिती म्हणजे प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेची जैव भौतिक, सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी होय। पायाभूत माहिती म्हणजे काय, तर त्या ठिकाणी असणारी जैव भौतिक, त्या जागेची जैव भौतिक रचना किंवा समाज असेल किंवा त्या ठिकाणची आर्थिक स्थिती असेल ही याची पार्श्वभूमी होय। आता चौथा टप्पा आहे परिणामांचे विश्लेषण। या टप्प्यावर प्रस्तावित प्रकल्पाच्या संभाव्य पर्यावरणीय व सामाजिक परिणामांचा शोध घेऊन त्या परिणामांविषयी भाकीत केले जाते व त्याच्या प्रभावाचे मूल्यमापन केले जाते। जे संभाव्य परिणाम आहेत पर्यावरणावरती होणारे असू दे किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या समाजावरती होणारे असू दे किंवा त्या ठिकाणच्या सभोवतालचा जो परिसर आहे त्याच्यावर होणारे असू दे, त्याविषयी भाकीत केले जाते। म्हणजे हे परिणाम होणार आहेत हे सांगितले जाते आणि त्याच्यावर काय मूल्यमापन करू शकतो आहे त्याचाही या ठिकाणी आढावा घेतला जातो। पाचवा टप्पा आहे पर्यायांचा विचार। हे प्रकल्पाच्या प्रभावावर आधारित उपाययोजना आणि सुधारात्मक कृती यावर लक्ष केंद्रित करते। यामध्ये काय केलं जातं की जे काही परिणाम होणार आहे त्याच्यावर उपाययोजना सुचवल्या जातात आणि त्यावर आपण काही सुधारणात्मक कृती करू शकतो का यावर त्या सुचवल्या जातात आणि यावर लक्ष केंद्रित केले जाते। आता पुढे पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन प्रक्रियेत पुढचा जो मुद्दा आहे पर्यावरण परिणाम अहवाल। यामध्ये यात प्रकल्पाचे तपशीलवार वर्णन केले जाते, प्रकल्पाचा नैसर्गिक वातावरणावर तसेच लोकांवर होणारा परिणाम यांचा समावेश या अहवालामध्ये असतो। त्यात हे परिणाम कमी करणाऱ्या उपाययोजना, पर्याय किंवा सुधारात्मक कृतींच्या सूचना यांचा देखील यामध्ये समावेश केला जातो आणि अशा प्रकारे हा अहवाल तयार केला जातो। नंतर सार्वजनिक सल्लामसलत, ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे प्रकल्प प्रभावित लोकांची मते आणि चिंता विचारात घेतल्या जातात। ज्या भागामध्ये हा प्रकल्प केला जाणार आहे किंवा एखादा उद्योग उभारला जाणार आहे त्या भागामध्ये असणाऱ्या लोकांची मते घेतली जातात आणि त्यांच्यावर होणारे परिणाम याची माहिती घेतली जाते। यात सार्वजनिक सुनावणी आणि लेखी प्रतिसादांचा समावेश असतो। आणि शेवटचा जो आठवा जो टप्पा आहे, शेवटचा नाही आठवा, निर्णय। जेव्हा हा अहवाल कमिटीपुढे सादर केला जातो तेव्हा
ही कमिटी त्याचा निर्णय देते. प्रकल्प प्रस्ताव स्वीकारायचा की नाकारायचा किंवा त्यात बदल करावायचा हा निर्णय पर्यावरणीय समिती ठरवते. आणि या भागामध्ये तो प्रकल्प उभारायचा की नाकारायचा याचा निर्णय दिला जातो. आणि शेवटचा टप्पा जो आहे नंतरची देखरेख. प्रकल्प कृतीत आल्यानंतरची ही पायरी आहे. प्रकल्पाचे परिणाम कायद्याच्या मर्यादेतच आहेत आणि दुष्परिणामांच्या उपाययोजनाची अंमलबजावणी EIA अहवालामध्ये दिल्याप्रमाणे आहे. याबाबतची देखरेख यामध्ये केली जाते. जेव्हा तो उद्योग किंवा तो प्रकल्प जे किंवा कारखाना उभारला जातो आणि त्यानंतर ही स्टेप किंवा हा टप्पा अंमलात आणला जातो, यामध्ये त्या कारखान्यात जाऊन पाहणी केली जाते की EIA अहवालामध्ये जे उपाययोजना सुचवलेले होते किंवा ज्या सुधारात्मक कृती सुचवलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी केली आहे की नाही यामध्ये याची देखरेख केली जाते. या पद्धतीने पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होते. यामध्ये एकूण 9 टप्पे आहेत. पुढील मुद्दा आहे हरित लेखा परीक्षण, त्याला ग्रीन ऑडिट असं देखील म्हटलं जातं. हरित लेखा परीक्षण ही एक प्रक्रिया आहे जी संस्थेमध्ये उपलब्ध संसाधनांची म्हणजे ऊर्जा, पाण्याची गुणवत्ता, जागा आणि हवेची गुणवत्ता जाणून घेते. स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर होणारे जलद शहरीकरण आणि आर्थिक विकासामुळे अनेक पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संस्थांसाठी पर्यावरण लेखा परीक्षण प्रणाली अवलंबणे आवश्यक आहे, ज्यामुळे शाश्वत विकास होईल. पर्यावरणीय शाश्वतता हा देशासाठी एक महत्त्वाचा विषय आहे, त्यासाठी संस्थांची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. हरित लेखा परीक्षण ही विविध आस्थापनांच्या पर्यावरणीय विविधतेच्या घटकांची पद्धतशीर ओळख, प्रमाणीकरण, नोंद, अहवाल आणि विश्लेषण करण्याची प्रक्रिया आहे. तसेच संस्थांची कार्ये ज्यामुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणास धोका निर्माण होऊ शकतो का याचे परीक्षण करण्याच्या हेतूने हरित लेखा परीक्षणाची सुरुवात 1970 करण्यात आली. लेखा परीक्षणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे संस्थेच्या आणि आसपासच्या पर्यावरणाची स्थिती सुधारणे, पर्यावरणाचे संरक्षण करून मानवी आरोग्यास होणारे धोके कमी करणे हे याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये संस्थेद्वारा पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या कार्यपद्धतीचे विश्लेषण केले जाते. आता आपण पाहूया हरित लेखा परीक्षणातील घटक. या सोबतच्या आकृतीमध्ये कचरा लेखा परीक्षण, जल लेखा परीक्षण, ऊर्जा लेखा परीक्षण, परिस्थितिकीय लेखा परीक्षण हे दिलेले, हे सर्व हरित लेखा परीक्षणाचे घटक आहेत. आता पहिला जो घटक आहे कचरा लेखा परीक्षण, यामध्ये कचरा वर्गीकरण, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण व कंपोस्ट करून कचरा निर्मिती कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. कचऱ्याचे प्रकार आणि प्रमाण निश्चित करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी करणे किंवा पुनर्चक्रीकरण इत्यादी प्रकल्प राबवण्यास मदत होते. कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याची यंत्रणा तपासून काय वाया जाते हे तपासून आणि शून्य कचरा परिसर कसे तयार करायचा हे समजण्यास मदत होते. आता पुढचं आहे जल लेखा परीक्षण. हे पाणी वापराच्या, सांडपाणी शुद्धीकरणाच्या सुविधा यांचे मूल्यांकन करते. पाणी वापराच्या व सांडपाणी शुद्धीकरणाच्या सुविधा यांचे मूल्यांकन करते. हे पाण्याची एकूण आवश्यकता, प्राप्त केलेल्या व पुनर्वापर केलेल्या पाण्याचे प्रमाण मोजते. पाण्याची मागणी व पुरवठा संतुलित करणे, साठवण करणे व टंचाईच्या वेळी त्याचा उपयोग करणे हे जल लेखा परीक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आता पुढील
लेखापरीक्षण आहे ऊर्जा लेखापरीक्षण। हे ऊर्जा संवर्धन, त्याचा वापर आणि संबंधित प्रदूषण कमी करण्यासाठीच्या पद्धतींचे मूल्यांकन करते। हे ऊर्जा वापरण्याच्या पद्धतीवर लक्ष केंद्रित करून ऊर्जा संवर्धनाची तंत्रे सुचवण्यास मदत करते। ऊर्जा लेखापरीक्षणाद्वारे आपण ऊर्जेची बचत करू शकतो। आता शेवटचं आहे परिस्थितिकीय लेखापरीक्षण। हे संस्थेच्या हरित क्षेत्र मोजण्यासाठी, जैवविविधता ओळखण्यासाठी आणि पर्यावरणाशी असलेले संबंध समजून घेण्यासाठी संस्थेच्या जमिनीच्या वापरावर लक्ष केंद्रित करते। हे संस्थेच्या हरित भागाची टक्केवारी मोजते। हरित क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, कारण ते वायू प्रदूषण कमी करते आणि जैवविविधतेस मदत करते। हे कीडनाशके आणि पर्यावरणास सुरक्षित पर्यायांचा वापर करून पर्यावरणाची देखभाल करण्यासाठी संस्था किती पुढाकार घेते हे तपासते। आता आपण पुढील मुद्दा पाहूया, हरित लेखापरीक्षणाचे फायदे। पहिला फायदा आहे, हे संस्थेला पर्यावरणासंबंधी अधिक चांगले कार्य करण्यासाठी सक्षम करते। दुसरा आहे, हे संस्थेच्या संसाधनाची यादी तयार करण्यास मदत करते। तिसरा आहे, पर्यावरणाचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचे स्वतःचे मार्ग चांगल्या प्रकारे शोधण्यासाठी हरित लेखापरीक्षण मदत करते। एखाद्या संस्थेला पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव आहे हे हरित लेखापरीक्षणाच्या अभिप्रायाद्वारे सूचित होते। संसाधनाच्या कार्यक्षम वापराद्वारे पर्यावरणास अनुकूल पद्धतीचा प्रसार करते। पुढील लेक्चरमध्ये आपण ऊर्जा लेखापरीक्षण पद्धती व पर्यावरणपूरक पर्यटन तसेच आंतरराष्ट्रीय अधिवेशने व करार याची माहिती घेऊया। धन्यवाद।